कसे आहात मंडळी? सिंग भुजिया बनवतो आहे एकदम मार्केटसारखी, जे आपल्याला पॅकेटमध्ये मिळते सेम तशीच लागते चवीला आणि दिसायलासुद्धा तशीच आहे. तर काय केलं इथे? एक पाव मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 लिंबाचा रस टाकायचा आहे. मोजून हा 1/2 कप आहे. त्यामध्येच आपण 2 चमचे बेसन पीठ घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत. नंतर 1/2 चमचा लाल तिखट टाकायचा आहे, थोडंसं हळद टाकायचं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे. गरम मसाला टाकलेला आहे थोडासा एकदम किंचित आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे शेंगदाण्यांना हे व्यवस्थित कोट झालं पाहिजे. यामध्ये पाणी वगैरे घालायची आवश्यकता पडत नाही, जर पडलीच तर 2-3 शिंतोळे असे टाकू शकता तुम्ही. तर व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे, हवं तर लिंबाचा रस घालू शकता याच्यामध्ये, 1/2 लिंबाचा रस जर पाण्याची आवश्यकता पडली तर. आता छानपैकी तेल इकडे गरम करायला ठेवलेलं होतं, तर गरम गरम तेलामध्ये हे टाकून घ्यायचे आहे. नंतर गॅस बंद करायचा आहे आणि छानपैकी होऊ द्यायचं आहे. 2 ते 3 मिनटे लागतात याला. तर मी याच्यातले 1/2 टाकून घेणार आहे आणि 1/2 दुसऱ्या बॅचमध्ये तळूया आपण. तर बघा, व्यवस्थितपणे याला तळून घ्यायचं आहे. जसे मार्केटचे असतात तसेच लागतात. मुलं जर शेंगदाणे वगैरे खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना बनवून देऊ शकता. काय करायचं, त्याच पॅकेट रिकामं करायचं विकतचं आणि त्याच्यामध्ये हे टाकून देऊन द्यायचं त्यांना, किंवा मग कधीतरी आणलेलं पॅकेट जपून ठेवायचं आणि त्यामध्ये हे टाकून देऊ शकता. ते आवडीने खाणार आणि विचारणारसुद्धा नाही हे घरी केले की बाहेरचे आहेत, इतके व्यवस्थित आणि परफेक्ट होतात. तर बघा, आता अशा प्रकारे हा जो कलर झाला की काढून घ्यायचा आहे, म्हणजे याला चांगलं डार्क गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला. तर आता हे काढून घेतलेले आहेत आणि दुसरे पण आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. एकदम फटाफट तयार होतात, जास्त काही उशीर लागत नाही, फक्त तळायला थोडासा टाईम लागतो. तर मोजून 10 मिनटामध्ये हे सगळं तयार होऊन जातं. तर बघू शकता कलर आता डार्क झालेला आहे, काढून घेऊया. दिसायला छान दिसतात आणि चवीला एकदम छान आहेत, एकदम क्रंची झालेले आहेत. थंड झाल्यावर आणखीनच क्रंची होतात. तर हे पूर्ण गार व्हायच्या अगोदरच आपण याच्यामध्ये चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ याला कोट करून घेऊया. तर आता हे थोडंसं गार व्हायचं आहे. मी तुम्हाला आवाजसुद्धा दाखवते किती क्रंची आहे, तर म्हणजे तुम्हाला समजणार. आणि पूर्ण थंड झाल्यावर तर आणखीनच ह्याचा आवाज एकदम छान येतो आणि एकदम कुरकुरीत होतात. तर एकदम चवीला छान झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ.